आज मी मुंबई महानगरपालिकेचं आणि आयुक्त चहल आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या ऑगस्ट क्रांती मैदानाचा चेहरा मोरा बदलला ही आपली ऐतिहासिक धरोहर आहे आपल्या इतिहासामध्ये त्यावेळी गोवालिया टँक मैदान म्हणायचो मग ऑगस्ट क्रांती मैदान झालं या ऑगस्ट क्रांती मैदानाचं एक अनन्य साधारण महत्व आहे आणि म्हणून या ठिकाणी उचित व्यवस्था असावी या ठिकाणी नीटनेटकेपणा असावा या ठिकाणी शहीदांची स्मृती असावी या ठिकाणी हिरवगार वन असावं अशा प्रकारची जी व्यवस्था उभी हो केली आहे ही खरोखर अतिशय चांगली व्यवस्था आहे आज मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात मुंबई, मुख्य मुंबई बदलते आहे मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये सुशोभीकरणाची कामं चालली आहेत कॉन्क्रीट रस्त्याची कामं चालली आहेत आता अर्थातच चांगली कामं चालतात त्याही वेळी काही लोकांच्या पोटात दुखतं आणि ते रोज एक पत्र लिहितात त्यावेळी अशाच प्रकारचं एक पत्र त्यांनी स्वतःला पंचवीस वर्ष लिहिलं असतं तर कदाचित मुंबई ही अधिक चांगली झाली असती पण हा तो मंच नाही त्यामुळे या संदर्भात मी बोलणार नाही मी चहल यांना एवढंच सांगेन की तुम्ही चांगलं काम करतात एकच लक्षात ठेवा एक बरं आहे निंदकाचे घर असावे शेजारी तसं आपल्या शेजारी बस ले ले आहे, ते बसलेले आहेत त्यामुळे रोज तुमच्यावर बोट उचलतील बोट उचलण्याची संधी देऊ नका पारदर्शी प्रामाणिकतेनं एक एक काम तुम्ही करा मुंबई बदलते मला विश्वास आहे अशाच प्रकारे जर तुम्ही बदल मुंबई बदलली तर येत्या काळामध्ये खड्डेमुक्त मुंबईचं जे मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे ते निश्चितपणे तुम्ही पूर्ण करू शकाल ते देखील या निमित्ताने पूर्ण करा आणि हे करताना पूर्ण पारदर्शी प्रामाणिकता या ठिकाणी ठेवा एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा या क्रांती दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो